आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात, मराठीचा पेपर सोपा गेल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. शिरोळ तालुक्यातील कोथळी केंद्रावर दहावी बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली. मराठीचा पहिलाच पेपर सोपा गेल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. येथील केंद्र क्रमांक 5109 या केंद्रावर दानोळी, कोथळी, उमळवाड आणि कवटेसार या चार गावातील विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा दिली. या केंद्रावर एकूण 437 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. SSC बोर्डाच्या पेपरचा पहिला दिवस आणि विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात आपला पेपर दिला. या परीक्षा केंद्रावर एकूण 17 दालनात विद्यार्थी पेपर देत आहेत. त्यासाठी 58 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सकाळी 10:30 वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये घेण्यात आलं. दुपारी 2 नंतर पेपर संपताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा आणि पेपर बद्दल आपली प्रतिक्रिया दिली. पाहुयात कसा गेला विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर. आज 1 मार्च आमच्या दहावीच्या परीक्षेचा आज शुभारंभ झाला. खरं तर ज्यावेळी आम्ही जाणं, आमचे स्वागत सर्व शिक्षकांनी केले, आम्हाला खूप मजा आली. आणि मराठीचा पेपरही अगदी वेळेत दिला आणि पेपर वेळेत कव्हर झाला, त्यामुळे मराठीचा पेपर सर्वांना सोपा गेला. सर्वांचाच पेपर कव्हर झाला आणि सर्वांना जी मराठी विषयी भीती होती ती सुद्धा गेली. अशा प्रकारे आम्हाला मराठीचा पेपर खूप सोपा गेला. माझं नाव श्रुती दत्तात्रय यादव, मी आदर्श विद्यालय कोथळी येथून येते. मी शाळेला येते, माझ्या शाळेचेच केंद्र आहे. मी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी माझ्या केंद्रात आले आहे. आणि येथे येऊन आम्ही 11 इथे 10:30 आले. 10:30 बेल वाजली, शाळेत 10:30 बसलो. परत तिथून पुढे 11:15 पेपर देण्यात आला. पेपर मी शांतपणे वाचला. त्यानंतर 11:00 उत्तरपत्रिका देण्यात आली. उत्तरपत्रिका दिल्यावर आम्ही शांतपणे सोडवला. पर्यवेक्षकसुद्धा चांगले होते, त्यांनी आमची चांगली खातरदारी केली. त्यानंतर 2 वाजेपर्यंत अगदी आनंदाने पेपर गेला आणि 2 नंतर अतिशय आम्ही आनंदाने उत्स्फूर्तपणे पेपर दिला. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार या केंद्रावर घडला नाही. अगदी शांततेत आजचा पेपर पार पडला. आज 1 मार्च इयत्ता 10वी शालांत परीक्षा आदर्श विद्यालय कोथळी येथील केंद्रावर आज सुरू झालेले आहेत. 5109 या केंद्रावर एकूण 437 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून आज पहिला मराठीचा पेपर अतिशय भयमुक्त अशा वातावरणामध्ये आणि सर्व सोयीनियुक्त अशा स्थितीमध्ये आज परीक्षा सुरू झाली. एकूण 17 दालनामध्ये ही परीक्षा होत असून एकूण 58 कर्मचारी या परीक्षा केंद्रावर कोथळी, दानोळी, कवटेसार, उमळवाड या चारही माध्यमिक शाळातील विद्यार्थी सहभागी असून चारही गावातील प्रमुखांची एक दक्षता समिती नेमण्यात आलेली आहे. महानकर न्यूज साठी कोथळीहून अभय बाळकुंजे.